राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या संभाजी एकनाथ पाटील याला ट्रॅक्टर ट्रॉली चोरून नेताना रविवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत चोरीच्या तब्बल पाच ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत तर चोरटा संभाजी पाटील याचा आणखी एक साथीदार निष्पन्न झाला आहे राधानगरी कागल बुदरगड आणि करवीर तालुक्यात गेल्या वर्षभरात दारात लावलेल्या एकोणतीस ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेल्या होत्या रविवारी रात्री सरवडे येथील संभाजी पाटील याला ट्रॅक्टर ट्रॉली चोरताना मल्लेवाडी ग्रामस्थांनी रंगे हात पकडलं सोमवारी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्यानं अन्य पाच ट्रॉल्या चोरल्याचं कबूल केलंय संभाजी पाटीलनं दिलेल्या माहितीनुसार त्यानं विकलेल्या ट्रॉली पोलिसांनी ताब्यात घेतल्यात दरम्यान सरवडे येथील सुरेश ज्ञानदेव गोजारे हा सराईत गुन्हेगार ट्रॉलीचे रंग बदलून विकण्यासाठी संभाजीला मदत करायचा राधानगरी तालुक्यातून चोरलेली वाहनं ते दोघेजण बसुदेव धनगरवाड्यावर लपवून ठेवायचे त्यामुळे तिथंही या चोरट्यांचे काही साथीदार असल्याची शंका आहे पोलिसांचं एक पथक वाहन चोरीच्या तपासासाठी फिरत असून पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्यासह पोलीस नाईक अमर पाटील सुरेश मेटील संदीप ढेकळे संदीप मसवेकर अधिक तपास करत आहेत